औसा इथे भाजपाच्या वतीने अभिमन्यू पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भर पावसात उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमन्यू पवार यांची उमेदवारी दाखल करताना रॅलीत भाजपा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते युवक महिला यांचा मोठा सहभाग होता. तर दुसरीकडे औसा येथील भूमिपुत्र आमदारांची मागणी करणाऱ्या गटाचे सेनेचे माजी आमदार दिनकर माने, भाजपाचे स्थानिक नेते किरण उडगे, बजरंग जाधव, किरण वळके पाटील यांनी देखील त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. तुमची व्याख्या जर अशी असेल कोणाच्या घरात जन्मला राजकारणाच्या, तर ती मी नाही जन्मलो. मी गरीब घरात जन्मलो, मी गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आणि मी इतर जन्मलो, मी ह्याच मातीत जन्मलो. विकासाचं बोला ना, विकास काय केला का मागायला असा. मी अवशेष विकासाचा मुद्दा घेऊन आलो आहे, बाकीच्या मुद्द्याकडे मला गौरव काही काम नाही. मुख्यमंत्र्यांनी आपली उमेदवारी देऊनही अशा पद्धतीचा विरोध या निवडणुकीमध्ये त्याचा काही फरक पडत? भारतीय जनता पार्टीनी केंद्रीय नेतृत्वाने राज्याच्या नेतृत्वाने सगळ्यांनी मिळून माझी उमेदवारी फाईल केली. मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे अधिकृत. महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी मला संमती दिलेली आहे. बाकी कसं ज्याच्या त्याची इच्छा आहे त्याचे मनोकरी करावं, कोणत्या विषय मी लोकशाहीमध्ये काय बोलू शकतो.